भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना अटकपूर्व दिलेला अंतरिम दिलासा 14 जून पर्यंत कायम ठेवलाय. पुढील सुनावणीपर्यंत सोमय्या पिता पुत्रांना अटक न करण्याचे आदेश हायकोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहे. या दरम्यान त्यांना अटक झाल्यास त्यांची 50,000 वैयक्तिक जामिनावर त्यांची सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टानं दिले आहे. या दरम्यान तपास अधिकारी जेव्हा बोलावतील तेव्हा चौकशीला हजर राहू अशी कबुली किरीट सोमय्या यांनी स्वतः हायकोर्टात हजर राहून दिली. याची नोंद घेत न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी आपले आधीचेच निर्देश कायम ठेवत सुनावणी 14 जून पर्यंत तहकूब केली. खरं म्हणजे ठाकरे सरकार खुलासा करू शकत नाही आहे. 57 कोटी थोडा 57 पैसे दाखवत नाही आणि म्हणून आज त्यांनी सांगितलं की आमची तयारी नाही आहे, पुढची तारीख द्या. ठीक आहे, जेव्हा सांगणार तेव्हा येऊ. आणि आम्ही मान्य केलं ज्यावेळी पोलीस सांगणार त्यावेळी आम्ही किरीट सोमय्या नील सोमय्या पोलिसांना जे मागणार ते मागतील. नक्कीच पुढचं पाऊल सर आता नेमकं तुमचं काय असणार आहे? मला विश्वास आहे न्यायालयावर. खुदा पाड चुहा दिलेली.